जोलजाल आमचा असा एक सिनेमा आहे जो फुल्ली एंटरटेनमेंट झाला सिनेमा म्हणून, म्हणजे एक कंप्लीट पॅकेज जे असते जसं हिंदी किंवा साऊथ चित्रपटामध्ये असतं, एक फुल्ली पॅकेज, एक फुल्ली एंटरटेनमेंट, कारण हा सिनेमातून आम्ही कोणाला काही शिकवत नाही आहे, कोणाला काही संदेश देत नाही आहे, कोणाला काही नाही आहे. आमचा फक्त आणि फक्त उद्देश असा आहे की लोकांनी हसावं, त्यांचं मनोरंजन व्हावं, कारण गेल्या 250 वर्षात आपल्या वाट्याला जे काही आलेलं आहे, लोक जे काही घाबरलेत, लोक जे काही दुःखी झालेत, त्या सगळ्यांचा त्या दुःखाचा उतारा व्हावा, त्या दुःखाच्यातून ते लोक बाहेर यावेत म्हणून आम्ही हा झोलझाल सिनेमा काढलेला आहे. आणि हा झोलझाल कंप्लीट पॅकेज आहे, कंप्लीट एंटरटेनिंग आहे. सो तुम्ही संपूर्ण फॅमिलीसोबत हा चित्रपट बघू शकता. बऱ्याच दिवसानंतर मराठीमध्ये मल्टीस्टार सिनेमा आलेला आहे, खूप सारे कॅरेक्टर्स आहेत, पण याची खासियत अशी आहे की याची स्टोरी इतकी चांगली आहे की सगळे कॅरेक्टर्स जे आहेत ते आपल्याला बरोबर वाटतात, त्या त्या ठिकाणी ते व्यवस्थित वाटतात आणि कोणतरी असं मध्येच घुसळायचं म्हणून हा जे घुसळलेलं नाही आहे. ॲक्च्युली इतक्या सुंदररित्या बांधलेलं आहे. खरं तर माझं तर म्हणणं असं आहे की ह्या फिल्मचं जर हिरो मेन कोण असेल तर ती स्टोरी आहे. इतकी सुंदर स्टोरी केलेली आहे, क्षणाक्षणाला तुम्हाला धक्के बसतात की अरे बापरे हा आता काय, आता काय, आता काय असं वाटतं. त्यानंतर आपण गाणी सुंदर सुंदर गाणी केलेली आहेत. आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की पहिल्यांदा मी एक फुल लेंथ सॉन्ग करतो आहे आणि ते एका मदनिकेबरोबर, एका हिरोईनबरोबर एक फुल्ली सॉन्ग करतो आहे, त्याची एक मला वेगळा आनंद आहे. आणि तुम्ही जसे वाट बघत होता तसंच मी पण गेल्या 2.5 वर्षापासून या चित्रपटाची वाट बघत होतो, पण फायनली 1 जुलैला हा चित्रपट तुमच्यासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी संपूर्ण चित्रपटगृहात लागणार आहे. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही प्लीज हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघा, कारण याच्यात संपूर्ण मनोरंजनाची खात्री आहे, एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. थँक्यू, थँक्यू. सगळ्यात पहिले झोलझाल हमने तो नहीं किया है, लेकिन आर्टिस्ट ने धमाल झोलझाल किया है और दर्शक जब देखेंगे तो वो भी झोलझाल करेंगे. सर झोलझाल की बात करें तो इसमें जो आर्टिस्ट है वो कुछ नए, कुछ पुराने, मतलब कैसे चूज कैसे किया कि झोलझाल में ये सब फिट बैठेंगे? सर जितने भी आर्टिस्ट हमने इसमें लिए हैं, जेवढे काही आर्टिस्ट आम्ही मूवीमध्ये घेतले आहेत, सगळं त्यांच्या कॅरेक्टरला स्केच करून त्यांना आम्ही कास्ट केलं. आम्हाला वाटलं की हे बिलकुल फिट होणार, त्यांनाच घेतलं. सर रियल लाईफ में कितने झोलझाल किए आपने? सर रियल लाईफ में मैंने आज तक कोई झोलझाल नहीं. ओके सर, फिल्म की बात करें तो मतलब स्टोरी झोलझाल कॉमेडी स्टोरी है, 5 गाने हैं, तो 5 गाने मराठी फिल्म के लिए पुष्कळ लोकांनी आम्हाला सांगितलं की मराठी मूवीमध्ये एवढे गाणे नसतात, पण आमचे जे गाणे आहेत ना, जसं जुनी पिक्चर होती, सिच्युएशनवर सर्व गाणे होते. आम्ही जबरदस्ती कुठेही गाणं टाकलेलं तुम्हाला दिसेल नाही, ते सीनची डिमांड होती, तिथे गाणं आवश्यक होतं म्हणून आम्ही तिथे गाणे टाकले. भाऊ असं एकही गाणं तुम्हाला मूवीमध्ये दिसणार नाही की जे आम्ही जबरदस्तीने टाकलेलं आहे, गाणे सिच्युएशनवरच टाकलेलं आहे, तिथे खूप आवश्यकता होती तिथे गाण्याची. मूवी के बारे में बताने के जैसा अभी सबको तो दिखा ही दिया है, एक्चुअली मूवी में क्या है सबने देखा है, और मुझे लगता है कि हम लोगों ने हमारा 100% देने की कोशिश की है और आर्टिस्ट ने भी उतना मेहनत किया हुआ है इसके अंदर, और जितना हमने पैसा लगाया उसको वैल्यू फॉर मनी जो बोलते हैं वो दिख रहा है यहाँ पर, और हम लोग अपेक्षा कर रहे हैं कि पब्लिक इसको बहुत अच्छे से पसंद करेंगी और इसको ज़्यादा अच्छे से सक्सेस करें और हम बहुत जल्दी झोलझाल 2 लेके आ सकते हैं. हम लोग का वही प्लान है. अरे मराठी मूवी म्हणजे कॉन्सेप्ट, आणि हे मूवी बिलकुल कॉन्सेप्ट आहे, एक कॉन्सेप्ट म्हणून आहे. झोलझाल कसं काय, सस्पेन्स, ड्रामा, कॉमेडी सगळं काय आहे त्याचं, तुम्ही बघू शकता. आणि दर्शकांना नम्र विनंती आहे, झोलझाल हम लोग बिझनेसवाले आहोत, बिना झोलझाल के बिझनेस होत नाही. और मुझे नहीं लगता आज के दिन में कोई हरिश्चंद्र है कि जो बिजनेस चला सकता है, तो बिजनेस में भी झूठ बोलना पड़ता है, पर ये झोलझाल अलग टाइप का झोलझाल, ये झोलझाल ट्रू झोलझाल है कि इसमें हम लोग ने सिर्फ लोगों को हंसाने के लिए झोलझाल किया है, एक्चुअल लाइफ में झोलझाल नहीं होता. सर ये झोलझाली नाम क्यों रखा है? कंफ्यूजन है झोलझाली इसके लिए क्योंकि उसका कंसेप्ट जैसे छोटे बच्चे बोलते हैं अच्छा झोलझाल हो गया,
हाँ तो वो झोलझाल इसके लिए रखा क्योंकि सबके दिमाग में वो बात ऐसे बैठ गई है ना कि मुझे इसका कैनवसिंग या ब्रांडिंग करने की जरूरत नहीं, हमारे डेली लाइफ में झोलझाल ये वर्ड ऐसे ही आ जाता है। तो अभी इसके बाद और बार बार में अपन और कुछ बोलते कि नहीं काहीतरी झाले नहीं रे काहीतरी झोलझाला काहीतरी झोलझाला सर मग ते परत हॅमरिंग होणार आहे। ॲक्च्युली याचं कन्सेप्ट आहे त्याच्यावर ते टायटल सूट होते असे की एवढे लोकांनी मिळून त्या महालला हे करण्यासाठी जे केले काय काय झोल केले ते सगळे याच्यात। जनताशी यही कहेंगे की आप लोग इसको आइए थिएटर में देखिए, आपने जो भी पैसा देके टिकट देखेंगे आप खुश होके जाओगे, आपका पैसा आपको ऐसा नहीं लगेगा कि यार हमारा 3 घंटा वेस्ट हो गया 2 घंटा वेस्ट हो गया, यू विल बी हैप्पी। यस थैंक यू। मैं एक जी ऑफकोर्स आपको सबको अभी तो पता चला ही होगा कि झोलझाल एक कॉमेडी जॉनर की फिल्म है। देर वहाँ पे मैं एक लॉयर का किरदार निभा रही हूँ वहाँ पे, एंड दिस टाइम इट्स अ लॉयर विच इज़ फुल ऑफ कॉमेडी। हो गया हो गया हाँ और क्या बोलो। नहीं उसके लिए 1 जुलाई को पिक्चर देखी है, मैं बिल्कुल नहीं बोलूंगी। हाँ मेरा एक बहुत और एक फिल्म है लगना कल्लोल, वो अभी मैं वेट कर रही हूँ। ये सारी जो फिल्में थी वो कोरोना से पहले की थी, सो आई एम होपिंग दैट ऑल दिस लवली प्रोजेक्ट्स दैट आई हैव डन जल्दी से जल्दी अभी अच्छे अच्छे पर्दे पे आए, तो यू नो कि सबका भला हो, नॉट ओनली माइन बट जितने भी लोगों ने काम किया है सबका। नो आई लाइक द कॉन्सेप्ट। मानस जी गुप्ता जी और गोपाल जी तीनों मुझे मिलने आए थे और उन्होंने बोला, तो मैंने बोला कि ठीक है आप सबसे पहले कि इतने आर्टिस्ट हैं तो जस्टिफाई होगा क्या, ये मेरा पहला क्वेश्चन था एज एन आर्टिस्ट। तो उन्होंने बोला बिल्कुल जस्टिफाई होगा, तो मैं ऐसा देन आई मीन मुझे कोई प्रॉब्लम नहीं है बिकॉज लॉयर रोल इट्स बेसिकली स्ट्रिक्ट होती है ना, तो लॉयर पहले स्ट्रिक्ट होती है फिर बाद में क्या ट्विस्ट है उसमें जो मैं बिल्कुल नहीं बताऊंगी आपको, आप ही देखिए पिक्चर इसलिए। ओके थैंक यू। कुशल सर बताएंगे मेरे को लग रहा है झोलझाल के बारे में थोड़ा डिटेल में। झोलझाल एक ऐसा सिनेमा है जो लोकांना खूप एंटरटेन करेल, प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात त्याने झोलझाल केलेलेच असतात, म्हणजे ट्रॅफिक सिग्नल तोडण्यापासून ते बायकोला फसवण्यापर्यंत गमतीत मी म्हणतो ही गोष्ट, पण प्रत्येकाचे स्वतःचे काही काही सिक्रेट्स असतात। इथे आमच्या आयुष्यातले सिक्रेट्स उघड्यावर पडतील आणि जे तुम्हाला खूप आवडतील। येस या फिल्ममध्ये आम्ही प्रेमाचा झोलझाल केला आहे, नात्यांसोबत झोलझाल केला आहे, मैत्रीचा आणि पैशाचा सगळ्याच गोष्टींचा झोलझाल झालेला आहे आणि तो क्लायमॅक्सपर्यंत आम्ही आणून ठेवलेला आहे। सो तुम्हाला ती फिल्म बघावी लागेल की नेमका झोलझाल आम्ही काय केलं या फिल्ममध्ये। किस बारे में बात करूं, कैरेक्टर बारे में क्या फिल्म के बारे में, फिल्म के बारे में बताऊं। ओके फिल्म का नाम है झोलझाल, आपने देखा होगा पोस्टर तो बहुत बड़ी मल्टी स्टार फिल्म है जिसमें बहुत बड़े बड़े आर्टिस्ट है, सारे लेजेंडरी आर्टिस्ट है जैसे कि मनोज जोशी सर है, उदय टिकेकर सर है, भारत गणेशपुरे सर है, इवन कुशल दादा इज ऑल्सो देयर, सो मेनी बिग एक्टर्स इस फिल्म में है। उसके बाद में काफ़ी बड़ी म्यूजिक है टीम जिन्होंने काफ़ी लोगों ने गाना गाया हुआ है, काफ़ी लोगों ने इसके ऊपर अंदर अलग अलग तरह के मुखड़े रैप सॉन्ग अलग अलग चीज़ें की हुई है। सो मला असं वाटतं की परत बॅक टू द मराठी पॉईंट की हा सिनेमा तुम्ही बघावा की हा सिनेमा किती चांगला मोठा आहे। सिनेमामध्ये तुम्ही पाहिलं तर फॅमिली कॉमेडी एंटरटेनिंग फिल्म आहे, भव्य दिव्य सेट, भव्य दिव्य स्टारकास्ट आणि भव्य दिव्यता जर पाहिजे असेल मराठीमध्ये तर तुम्ही हा सिनेमा पाहता, असं तुम्ही KGF पाहता, पुष्पा पाहता साऊथचे आपण सिनेमे, तसं आपण मराठीमध्ये हा झोलझाल पाहू शकतो ज्याच्यामध्ये खूप मोठी स्टारकास्ट आहे। मोठ्या सिनेमांमध्ये मोठे बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्याच्यामागे तुम्हाला ते शिकायला मिळतील की नेमकं स्टारकास्ट ॲक्टिंग कशी करते, 5 सॉन्ग्स आहेत सिनेमामध्ये, त्याच्यानंतर त्याची कथा आहे, त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाचे एक पॉलिटिक्स चालू असतं काही ना काही छोटं मोठं, म्हणजे नवरा बायकोचं, आई वडिलांचं, भावा बहिणीचं, सो तुम्हाला हे पॉलिटिक्सही त्याच्यामध्ये पाहायला मिळेल। त्याच्यानंतर आमच्या गर्लफ्रेंड दाखवल्यात 2 सिनेमामध्ये माझ्या जय आणि विरूच्या, तर त्यांच्या गर्लफ्रेंडचं त्यांच्यावरचं प्रेम आणि नंतर गर्लफ्रेंडला कळतं त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत, मग त्याच्यानंतर आत्ताची जी नाती असतात की जी वरवरची पैशावरची असतात तर ती तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील। अशा बरेचसे नाते बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड आणि सिच्युएशनल कॉमेडी सिनेमा आहे, सो तुम्हाला तो नक्की पाहायला आवडेल।
रियल लाइफ में सच बताओ यार, मैं हूँ प्रोड्यूसर और मैं फाइनेंस करता हूँ काफ़ी फिल्मों को, तो मेरा तो ये काम है थोड़ा बहुत आगे पीछे करना, ऊपर नीचे करना। मैं क्या करता हूँ, पैकेजिंग करता हूँ, तो कोई भी फिल्म आती है, बजटिंग आता है, तो उसमें थोड़ा बहुत मैं कर लेता हूँ कि हाँ भाई इसको अपन वैसा वर्कआउट करते हैं, उसको वैसा वर्कआउट करते हैं। हम लोग झोलझाल नहीं करते, बट हम उसको हाँ सपोर्ट करते कि भाई इसको थोड़ा सा एक पुश देते हैं हमारे लेवल से। कुछ हमारे कॉन्टैक्ट्स है पॉलिटिक्स में, न्यूज़ में, तो उनको फ़ोन करके भाई बोलते चलो फ्री में करो, जैसे आपके कॉन्टैक्ट्स है हमारे साथ में, तो थोड़ा पुश करते हैं। ऐसी सारी चीज़ें छोटी मोटी होती रहती है झोलझाल टाइप में। आई थिंक मैं एक्टर हूँ तो मैं थॉट्स का झोलझाल करती हूँ तो नहीं अच्छा जैसे कुछ नहीं है, बस हम लोग अच्छा काम करना चाहते हैं, ये हमने इस फिल्म के थ्रू किया है बस। बघा मी माझ्या पर्सनल आयुष्यात किती झोलझाल केले, तर लोकांचं करण्यात आणि एक विनोद करण्यामध्ये कधीही झोलझाल केलेला नाही आहे, आणि तसाच एक सिनेमा, अत्यंत प्युअर सिनेमा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। सिनेमाचं नाव झोलझाल आहे, सिनेमाच्या गोष्टीमध्ये बऱ्याच झोलझाल आहेत, पण तुमचं मनोरंजन करण्यात कुठेही झोलझाल केलेलं नाही आहे आम्ही। सो हा सिनेमा फार फार तुम्ही एन्जॉय कराल तुमच्या फॅमिलीसोबत। थँक्यू सो मच। बोला बस उसमें ही लिखा हुआ कि झोल और झाल ये तो पूरे विश्व में है, तो इसमें झोल झाल जब तक आप देखेंगे नहीं तब तक वो समझ में नहीं आएगी। टाइटल में ही सब कुछ है, सब कुछ टाइटल मध्ये सगळा आहे कि झोल झाल आहे, आणि त्या एका झोल झालच्या मागे एवढे मातबर कलाकारांनी एकत्र केलेले आहे आणि कसे त्यांनी कसरत कवायत केली ते आम्ही पाहिलंय। तर कामात कुठेही झोल झाल नाही, काही नाही, अप्रतिम कामं झालेली आहेत, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, प्रोड्युसर्स अप्रतिम आहेत आणि धमाल आहे झोल झाल। झोल झाल में नए पुराने ये मिलके सब झोल है, लेकिन कास्ट में कोई झोल नहीं है, कास्ट में कोई झोल नहीं है, सब अच्छे हैं, सब अच्छे हैं। सॉरी, म्यूजिक लॉन्च हुआ, टीजर लॉन्च हुआ? यस सर, म्यूजिक लॉन्च आज, टीजर लॉन्च जो आज हुआ बहुत ही बड़ी तरीके से, आफ्टर ये जो मराठी फिल्मों का अच्छे दौर शुरू हुआ, और मैं चाहूँगा कि मराठी फिल्में ना लार्जर देन लाइफ उस लेवल में बननी चाहिए। मैं चाहूँगा उन सभी बड़े मेकर्स है, वो करण जौहर हो या सुभाष घई साहब भी बना रहे, तो ये सब मराठी फिल्में बनाना शुरू करें और बड़े लार्ज लेवल में ये 60-70-80 CR 100 CR तक जाए इनका COP कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, बिकॉज मराठी एक्टर्स आर वेरी वेरी साउंड, वेरी वो एक ग्लोबली एक्टर्स है। हाँ, इनके इनके जो विज़न है ये कमाल के, ये हॉलीवुड के ये कुछ नहीं है, उनके उनके ऊपर है, लेकिन इनके जो ऊपर इन्वेस्टर्स वो शुड इन्वेस्ट करेक्ट, और जितने भी बड़े बड़े डायरेक्टर्स हैं मैं चाहूँगा कि वो भी सब आए, हर पूरे वर्ल्ड से आए, आके मराठी सिनेमा बनाए, या उनके कंटेंट मराठी सिनेमा के जो होता है ना हथियार वो कंटेंट है, एक तो कंटेंट अच्छे होते हैं और कंटेंट पे ही सब चलता है, और ऊपर से इनके सोने पे सुहागा है ये एक्टर्स है, तो इतने सब कुछ हमारे महाराष्ट्र के जो ज़मीन पे है, और क्या चाहिए, सिर्फ चाहिए इन्वेस्ट, और आउटपुट है उसका, रिजल्ट है, निकलता है, सैराट एग्जाम्पल है, 100 CR के ऊपर बिजनेस करता है, तो यानी कि अच्छी फिल्म अच्छा बनाओ रिटर्न है। झोलझाल के बाद एक और फिल्म है हिंदी आने वाली है निदान, बाकी ये पाइपलाइन में कुछ है, अभी शूट खत्म किया है, वो हो जाए अनटाइटल्ड फिल्म है, तो ये सब बैक टू बैक आना शुरू, अभी तो सिलसिला शुरू है, सिलसिला भी शुरू है। हाँ जी सॉरी मैं थोड़ा लेट आया, मैंने नहीं देखा, पर टीजर देखने की जरूरत क्या, मैं तो उसमें था पूरा शुरू से लेके एंड तक, तो मतलब धमाल है, मस्त है, और आई एम श्योर मस्त काटा भी होगा इन्होंने, यस यस सुपर धमाल करके किया, एंड जितने भी जितने लोगों ने देखा है, आप मीडिया बंधु सब ने तारीफ किया कि इस तरह की एक जो बड़ी मराठी सिनेमा आ रही है 1 जुलाई को, मस्ट वॉच इन योर फेवरेट थिएटर्स and with your family, it's a family, it's a family, family, it's a family movie, it's a family, ये किसी नहीं कि पूरे परिवार को ले जाइए, पूरे परिवार के जाएंगे, enjoy करेंगे और घर पे आएंगे, पैसा वसूल movie, मतलब non महाराष्ट्रीय भी अगर जाएंगे तो भी उनको मजा आएगा। yes मुझे पूछा आपने, हाँ उदय जी तो इज मोस्ट, मतलब इनसे मैंने, हमने इनके फिल्में देख के मैंने सीखा है, तो
ये जो सेट पे आते हैं मतलब हाँ कोई बात नहीं, वो सर मालूम है कैरेक्टर वो खुद ही बन जाते हैं, कैरेक्टर क्या है वो घुस जाते हैं उनके। मतलब ये मेरी खुशनसीब है कि उदय जी के साथ में हमने काम करने का मुझे इसमें इस बार मैं ये कहना चाहूँगा कि पहली बार मुझे कॉमेडी करने का मौका इन्होंने दिया, बिकॉज फिल्मों में मुझे नहीं मिला, टेलीविजन में शायद मिला होगा, पर हमेशा मुझे विलन करके जाना गया है या रिच फादर करके, पर इस कदर का जो कैरेक्टर है जो आप देखे आप ही सोच लो, बड़े कॉमेडी करने का मज़ेदार मौका इन्होंने दिया और मज़ा आया। आई शुड से थैंक यू टू हिम फॉर दैट। अरे सर अब नहीं बताऊंगा, वो मारेंगे लोग उधर। अभी फिलहाल झूलझाल के बारे में बात करते हैं। थैंक यू, थैंक यू, थैंक यू सर। मेरे ख्याल से ये कंप्लीट एंटरटेन, अगर आप फिल्म के बारे में मुझे कंप्लीट फिल्म के बारे में बात कर रहे हैं तो मैंने फिल्म देखी नहीं है, जितने अभी गाने देखे उससे झोल झाल इस नाम से जुड़ा हुआ सब कुछ इस फिल्म में है ऐसा लग रहा है, और इट्स अ कंप्लीट एंटरटेनमेंट मुझे लगता है। सो उम्मीद करती हूँ कि ये फिल्म और फिल्म के साथ गाने एज अ पैकेज लोगों को पसंद आए, और कोशिश हमेशा रहती है कि अलग अलग गानों से लोगों तक मेरे ऑडियंस तक पहुँचूँ, अच्छे वर्ड्स मुझे मिले, लिरिक्स मुझे मिले। तो नंदार ने बहुत अच्छे लिरिक्स लिखे हैं जो बहुत मज़ा आया मुझे गाते वक्त, और प्रफुल्ल और स्वप्निल जो कि आज की इंडस्ट्री हमारी मराठी इंडस्ट्री का एक ये कहूँगी कि नई जोड़ी है जो जिनसे बहुत सारी उम्मीदें जुड़ी हुई हैं सबकी हमारी, तो मैं उनके लिए भी मुझे बहुत खुशी है कि उनका एक नया काम रिलीज़ हुआ है। जब काम रिलीज़ हो जाता है, म्यूज़िक रिलीज़ हो जाता है, तो वो आर्टिस्ट, वो म्यूज़िक कंपोज़र दुनिया के सामने आता है, और इसी तरह उनकी गाड़ी चलती रहे यही उम्मीद करती हूँ। थैंक यू। मैं एक जी ऑफकोर्स आपको सबको अभी तो पता चला ही होगा कि झोलझाल एक कॉमेडी जॉनर की फिल्म है। देर वहाँ पे मैं एक लॉयर का किरदार निभा रही हूँ वहाँ पे, एंड दिस टाइम इट्स अ लॉयर विच इज़ फुल ऑफ कॉमेडी। हो गया, हो गया, हो गया, हाँ और क्या बोलो। नहीं, उसके लिए 1 जुलाई को पिक्चर देखी है, मैं बिल्कुल नहीं बोलूंगी। ओके, इसके अलावा कुछ और आपका प्रोजेक्ट? हाँ, मेरा एक बहुत और एक फिल्म है लगना कल्लोल, वो अभी मैं वेट कर रही हूँ। ये सारी जो फिल्में थी वो कोरोना से पहले की थी, सो आई एम होपिंग दैट ऑल दिस लवली प्रोजेक्ट्स दैट आई हैव डन जल्दी से जल्दी अभी अच्छे अच्छे पर्दे पे आए, तो यू नो कि सबका भला हो, नॉट ओनली माइन बट जितने भी लोगों ने काम किया है सबका। ओके, झोलझाल तो कॉमेडी है, पर जब आपने सुना होगा फर्स्ट टाइम कि झोलझाल में आपको काम करना, उस टाइम क्या? नो, आई लाइक द कॉन्सेप्ट। मानस जी, गुप्ता जी और गोपाल जी तीनों मुझे मिलने आए थे, और उन्होंने बोला, तो मैंने बोला कि ठीक है, आप सबसे मतलब सर पहले कि इतने आर्टिस्ट है तो जस्टिफाई होगा क्या, ये मेरा पहला क्वेश्चन था एज एन आर्टिस्ट। तो उन्हें बोला बिल्कुल जस्टिफाई होगा, तो मैं ऐसा देन आई मीन मुझे कोई प्रॉब्लम नहीं है, बिकॉज लॉयर रोल बेसिकली स्ट्रिक्ट होती है ना, तो लॉयर पहले स्ट्रिक्ट होती है, फिर बाद में क्या ट्विस्ट है उसमें जो मैं बिल्कुल नहीं बताऊंगी आपको, आप ही देखिए पिक्चर, इसलिए। ओके, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। चालेल, हिंदी मराठी काही चालेल, इंग्लिश चालेल, सिंधी पण चालेल। झोल झाल से कैसे जुड़े? सी आनंद जी, मानस जी और गोपाल जी से मेरी मुलाकात हुई इस फिल्म, हाँ या फिल्मच्या विषयी आनंद जी, गोपाल जी आणि मानस जी यांच्याशी माझी आणि बाबाजी प्रथम भेट झाली, आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण स्टोरी नरेशन केल्यानंतर वी बोथ वेर व्हेरी हॅपी, कारण की जो स्टोरीचं कंटिन्युटी वगैरे जी होती आणि टायमिंग पंचेस वगैरे दॅट वॉज रिअली, म्हणजे आम्हाला वाटलं की करावं ही फिल्म, कारण की त्यांनी आम्हाला कसं सर्वप्रथम की कुठली अट नाही ठेवली, ह्या गाण्यासारखं बनवा, त्या गाण्यासारखं बनवा, आम्हाला फ्रीडम दिलं की यू मेक अ सॉन्ग, गाणं बनवा, चांगलं असलं पाहिजे, सो दॅट्स वाय आम्हाला काम करायला आवडलं आणि वी डन 2 सॉन्ग्स फॉर दिस फिल्म्स, आणि एक गाणं आहे एक नंबर म्हणून आणि एक आहे टायटल सॉन्ग झोलझाल, पैसा पैसा,
सो बोथ द सॉन्ग्स तुम्हाला खूप आवडतील आणि लोकांनाही आवडतील, एन्जॉय करतील लोक. एस्पेशली एक नंबर सॉन्ग जे आहे ते यंग जनरेशनला, लहान मुलांना, अँड इट विल बी लाईक बूमिंग. आणि आता ज्यावेळी एक नंबर आम्ही गाणं तयार केलं आणि अवधूतजींना ऐकवलं, त्यावेळी अवधूतजींनी गाणं ऐकलं ऐकलं म्हणाले की हे गाणं मी माझ्या शोमध्ये नक्की घेईन आणि हे गाणं नक्की हिट होणार, हा त्यांचा पहिला शब्द होता. आणि आज गाणं रेकॉर्डिंग झालं आहे आणि त्याचं एवढं सुंदर पिक्चरायझेशन झालं आहे ते पण मला नक्की वाटतं हे गाणं हिट होणार आहे आणि लोकं हे डोक्यावर घेतील हे नक्की वाटतं. थँक्यू. अँड वी रिअली थँक्स टू ऑल एंटायर झोलझाल टीम. आय थँक टू मिस्टर अवधूत गुप्ते, कविता राम, द सिंगर हू हॅज सॉन्ग द सॉन्ग्स, अँड ऑल द टीम. दॅट्स इट. किसमें बोले बाबा है, हिंदी में, मराठी में या सिंधी में, क्योंकि ये झोलझाल में, अरे बाबा झोलझाल में हमने सिंधी का ढोल किया है, लालवानी का ढोल किया है, एजेंट का ढोल किया है, सिंधी किया है. मालपानी लालवानी पीछे नहीं है, नहीं तो झोलझाल है नहीं. जिधर झोलझाल है उधर लालवानी है. तो बस मैं यही कहूँगा कि मैंने मनस दादा के साथ एक फिल्म की थी जिसमें मैंने सिंधी का रोल किया था, तो उनको ये रोल मेरा अच्छा लग गया. बोले भाभी जी घर पर है, मैं आपको प्रेम चौधरी करते हो, इसमें मुझे डिफरेंट चाहिए. तो बोला बाबा सिंधी कड़वा जो सिंधी बोलना आता है ना यार, बात खत्म, किधर भी भूखा थोड़ी मरेगा. जिसको सिंधी बोलना आता है वो किधर भी कमा के खा सकता है. और हमारे म्यूजिक डायरेक्टर हैं, सब है, पूरी टीम को मैं धन्यवाद दूंगा झोलझाल की. बस और दर्शकों से कहूँगा कि फिल्म देखने को आइए, फिल्म देखने में झोलझाल न करें आप लोग, तालियाँ बजाने में झोलझाल न करें. नमस्कार, मी प्रफुल. नमस्कार, मी प्रफुल कारलेकर. नमस्कार, मी स्वप्निल गोडबोले. नमस्कार, मी मंदार चोळकर. सर नमस्कार, मी वरुण लिखते. प्रफुल, स्वप्निल, आम्ही म्युझिक डिरेक्टर म्हणून या फिल्मसाठी काम करतोय आणि झोलझाल नावाची ही फिल्म आहे. आमच्यासाठी खूप स्पेशल फिल्म आहे ही, कारण आम्ही खूप वेगळ्या प्रकारची आणि खूप मल्टी सिंगर्ससोबत ही गाणी केली आहेत आणि सगळेच आमचे मित्र आहेत ज्यांनी ही गाणी लिहिली आहेत आणि गायले आहेत पण. सो फिल्ममध्ये आमची 3 गाणी आहेत जी बऱ्याच सिंगर्सनी गायल्या आहेत, म्हणजे आदर्श शिंदे असेल, स्वप्निल बांदोडकर, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, प्रतिभा सिंग बघेल, प्रवीण कुंवर, जुली जोगळेकर, कविता राम, ह्या सगळ्यांनी या गाणी, ह्या सगळ्यांनी ही फिल्ममधली गाणी गायली आहेत आणि मंदार चोळकरने आमची गाणी लिहिली आहेत आणि वरुण लिखतेने एक गाणं त्याच्यातलं लिहिलं आहे आणि रॅप पण केलं आहे. सो असे आमचे 2 लिरिसिस्ट पण आमच्यासोबत आज आहेत आणि आमचा एक्सपिरियन्स खूप कमाल होता या फिल्मचा. जशी मल्टी स्टारर मूवी आहे तशी मल्टी सिंगर्स हा अल्बम आहे आणि तो लोकांना, प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करतो. आणि आता सगळं मायबाप रसिकांच्या हाती आहे, त्यांनी गाणी ऐकावीत आणि तेवढंच प्रेम करावं जेवढं आधीच्या आमच्या सगळ्या गाण्यांवरती, आमच्या सगळ्या मित्रांच्या गाण्यांवरती केलं आहे, मराठी गाण्यांवरती केलं आहे. आणि हा चित्रपट 1 जुलैला प्रदर्शित होतो आहे. सो नक्की सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन आवर्जून तिकीट काढून हा चित्रपट बघा. चित्रपटाचं नाव आहे झोलझाल. मंदार चोळकरशी आपण बोलूया. मंदार चोळकर हा एक उत्तम लिरिसिस्ट आहे मराठी इंडस्ट्रीमधला, त्यांनी या चित्रपटाची 3 गाणी लिहिली आहेत. जसं आता स्वप्निल म्हणाला की खूप स्पेशल फिल्म आहे, कारण सिंगर्स जसे वेगवेगळे आहेत तसं जॉनर्स 3 गाण्यांचे वेगवेगळे मिळाले करायला. एक गीतकार म्हणून आपल्याला खूप वेगवेगळे कामं करायला मिळत असतात, पण अशा पद्धतीची गाणी, अशा पद्धतीचे जॉनर्स फार कमी वेळा हाताळायला मिळतात. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू प्रोड्युसर्स मानसदा, त्याच्यानंतर स्वप्निल प्रफुल, कारण जसं तू म्हणाला की इतके गायक आहेत, इतके स्टारकास्ट आहे, पण 3 गाण्यांसाठी त्यांनी मला निवडलं असं आपण म्हणू शकतो की 3 गाणी मी लिहिलेली आहेत. एका गाण्यात वरुणने रॅप केलेला आहे, खूप सुंदर रॅप केलेला आहे वरुणने. आणि स्वप्निल जसं म्हणाला तसं या चित्रपटातली गाणी आणि हा चित्रपट, तुम्ही सगळ्यांनी खरंच या चित्रपटाला प्रेम द्या, या गाण्यांवर प्रेम करा आणि माझ्या इतर गाण्यांप्रमाणेच किंवा आमच्या इतर गाण्यांप्रमाणेच या गाण्यांवरही प्रेम करा. पूर्ण जर्नी मस्त होती, कारण का वेगवेगळ्या गाण्यांवरती वेगवेगळ्या स्टाईलने काम करणं, प्लस आम्ही दोघं पार्टनर झाल्यापासून ही आमची पहिली फिल्म असं म्हणता येईल, त्यामुळे फुल धमाल आहे. मंदार ॲज युजल नो बॉलवरती 6 मारतोच ऑलवेज, त्यामुळे ही इज टू गुड इन दॅट. प्लस वरुणनी पण छान रॅप केलेला आहे. सो ओवरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस. वरुण नमस्कार. झोलझाल या फिल्मसाठी आम्ही
म्युझिक टीममधले चार कलाकार, सर्वात आधी प्रफुल्ल स्वप्नील यांचं उत्तम संगीत जसं काही आत्तापर्यंत येतच आहे ते परत तुम्हाला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. ह्याच्यात एक गाणं आहे ज्याच्यात रॅपची गरज होती, त्या गाण्याला थोडं मॉडर्न करायचं होतं. आता झोलझाल हा फक्त टायटल झाला, फिल्ममध्ये पण ऑफकोर्स त्या काल्पनिक गोष्टी आहेत ज्या दाखवल्या आहेत, पण खऱ्या लाईफमध्ये काय काय झोलझाल होतात आपल्या देशात किंवा अख्ख्या दुनियेत, तर ते त्यांना मांडायचं होतं, ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मंदार चोळकर यांनी हे गाणी लिहिलं आहे ज्याच्यात मी त्याच्यासोबत लिरिक्स लिहिलं आहे. तर प्रफुल्ल स्वप्नील म्युझिक, वैशाली सामंत ॲज सिंगर, मंदार चोळकर ॲज लिरिसिस्ट आणि त्याच्यात रॅपर होता येणं हीच एक पावती आहे. आणि तुम्हाला नक्कीच हे गाणं आवडेल, सगळीच गाणी आवडतील, सगळी छान झाली आहेत गाणी. आवर्जून चित्रपटगृहात जा आणि मगच हा पिक्चर बघा. थँक्यू. मूवी झोल झाल में मैं नाच रही हूँ, गा रही हूँ, मस्ती कर रही हूँ, रोमांस कर रही हूँ, डांस कर रही हूँ और यस फंस भी रही हूँ. मुझे फंसाया जा रहा है, क्या बताऊँ. अभी प्यार में इंसान फंस ही जाता है. मुझे प्यार में फंसाया जा रहा है. ये नाम में ही सब कुछ है झोल झाल में. इट्स अ कॉमेडी मूवी ऑफकोर्स, तो सब समझ में आ जाते हैं कि कॉमेडी मूवी है. एंड मराठी में ये फर्स्ट टाइम हो रहा है कि इतनी बड़ी मल्टी स्टारर मूवी, इतना बड़ा बजट का मूवी बन रहा है. तो झोल झाल तो मुंबई का ही, तो ऐसे ही होते हैं लोग झोल झाल झोल झाल. उस पे की मूवी और उस पे आप झोल झाल में भी थोड़ा ग्लैमर चाहिए. ओके, तो इसमें क्या रोल है आपका. मैं उदय टिकेकर जी, जो मेरे वो पिताजी है, मैं उनकी एक पॉलिटिशियन है बड़े, उनकी बेटी हूँ. और या पूछिए ना. ओके, तो इसमें मनोज जी जोशी मेरे ससुर जी रहते हैं. हमारी शादी होने वाली थी लेकिन नहीं होती क्योंकि आई वॉज चीटेड. मेरे को फंसाया जाता है प्यार में. इट्स अ वेरी कॉमेडी मूवी एक्चुअली, नथिंग सीरियस. हाँ जी, एक और मेरी मराठी मूवी आ रही बैक टू स्कूल.